विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स में तुमचं स्वागत आहे। आजच्या या चौथ्या लेक्चर मध्ये आपण आता चौथं का म्हणतोय, कारण हा चौथा टॉपिक आपण इथे कव्हर करतोय, कोणता? वेव ऑप्टिक्स। ठीक आहे, याची बिल्कुल भीती बाळगायची नाहीये, व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे। पण एक छोटीशी रिक्वेस्ट करतोय, काय तुम्हाला ते बघा, थर्मोडायनॅमिक्स टेक्स्टबुक मधले सगळे प्रॉब्लेम मी व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन केलेत, विथ थिअरी पण त्यात घेतलेले। व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन देतो। सुपरपोजिशन ऑफ वेव्स सगळे त्यातले पुस्तकातले न्यूमेरिकल्स मी घेतलेले आहेत। तर माझी एक रिक्वेस्ट आहे, बरं का, जे मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करतो ना डिस्क्रिप्शनमध्ये, ते प्लीज तुम्ही बघितले पाहिजेत। ओके, ते सोडून माझे जे टेक्स्टबुक न्यूमेरिकलचे राहिलेत ना जे टॉपिक, ते मी तुम्हाला कव्हर करून देतो। आज जास्तीत जास्त व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे, उद्या सकाळपर्यंत करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं वाटणार आहे। सोपं कसं वाटणार आहे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो। आता पहिल्यांदा सांगतो, वेव ऑप्टिक्समध्ये इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन, इंटरफरन्सचे न्यूमेरिकल्स कसे तरी जमतात मुलांना, डिफ्रॅक्शन फारच अवघड वाटतं। आणि माझं काम काय, की जे तुम्हाला फार अवघड वाटतंय ना, ते तुम्हाला एकदम इझी करून देणार आहे। पण व्हिडिओच्या शेवटी मी डिफ्रॅक्शन घेणार आहे, पहिल्यांदा इंटरफरन्स। आता इंटरफरन्समध्ये ना तुम्हाला मी सांगतो, ह्या स्लिट्स आहेत, ओके, किंवा स्मॉल ओपनिंग्स आहेत म्हणूया आपण, दोन सोर्स आहेत म्हणूया आपण, सोर्समधल्या डिस्टन्ससाठी मी स्मॉल डी ए नोटेशन वापरणार आहे। समजून घ्या, सोर्सपासून ना कॅपिटल डी एवढ्या डिस्टन्सवरती आय पीस आहे किंवा स्क्रीन आहे म्हणूया आपण, काय आहे, स्क्रीन। ओके, मग हे डी म्हणजे कोण, स्मॉल डी, त्या सोर्समधलं डिस्टन्स। कॅपिटल डी म्हणजे काय, सोर्स ते आय पीसमध्ये डिस्टन्स। हे कमी आहे का जास्त आहे, खूप जास्त आहे। मग देताना याची व्हॅल्यू तुम्हाला मीटरमध्ये देतील, याची व्हॅल्यू मिलीमीटरमध्ये देतील, कारण हे टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी ॲज क्लोज टू इच अदर, ही कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आहे। हा प्रश्न दोन मार्कला चान्सेस खूप आहेत। कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, काय कंडिशन, टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी क्लोज टू इच अदर, ओके, डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन शुड बी ॲज लार्ज ॲज पॉसिबल, ओके, ते मोनोक्रोमॅटिक पाहिजेत, इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन पाहिजेत, सेम ॲम्प्लिट्यूड हवी आहे, ह्या कंडिशन तुमच्या पुस्तकात आहेत। फक्त कंडिशन लिहायच्यात, एक्सप्लेनेशन नको असतं, बरं का। बरं, आता महत्त्वाचं काय माहीत आहे का, की तुम्हाला या स्क्रीनवरती ना अल्टरनेट ब्राईट डार्क असे बँड मिळतात। मग दोन ब्राईट टू ब्राईट बँडमधलं डिस्टन्स किंवा डार्क टू डार्क मधल्याला बँड विड्थ किंवा मी फ्रिंज विड्थ म्हणणार आहे, डब्ल्यू नोटेशन वापरतोय विड्थ म्हणून, आणि फॉर्म्युला आहे लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी। लक्षात ठेवा, लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, ओके। मग लगेच न्यूमेरिकलकडे जायचं आहे, बरं का, मला मी तुम्हाला सांगतो फॉर्म्युला प्लीज लक्षात ठेवताना, प्रॉब्लेम काय, लॅम्बडा डी बाय डी पार्ट करू नका। आता मी काय म्हणतोय, डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजेत, वेळ नाही आहे, आता काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। तर कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी असं लक्षात ठेवा। लॅम्बडा म्हणजे कोण रे, वेवलेंथ, ते पण सांगतो, क्लिअर करतो। वेवलेंथ जर नॅनोमीटरमध्ये दिला असेल तर 10^-9 मीटर करा, वेवलेंथ जर ॲमस्ट्रॉम युनिटमध्ये येत असेल तर 10^-10 घ्या, हे गोष्टी एवढ्याच लागतील। स्मॉल डी तुम्हाला मिलीमीटरमध्ये देतील, मग मिली हा फॅक्टर नको असेल तर 10^-3। कदाचित कॅपिटल डी तुम्हाला सेंटीमीटरमध्ये देतील, सेंटीमीटरला -2, हे चार कन्वर्जन फॅक्टर्स लागतील। मग आता एक्झाम्पल 7.3 फोटो शेअर केला मी, बघा, प्लेन वेव फ्रंट ऑफ लाईट ऑफ वेवलेंथ 5500 ॲमस्ट्रॉम युनिट, मी सोडून देणार नाही आहे, लॅम्बडा दिलंय, ॲमस्ट्रॉम दिलंय, 10^-10 हा फॅक्टर घ्यावा लागेल। टू स्लिट्स इन अ स्क्रीन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ लाईट रेज, बर, टोटल सेपरेशन ऑफ 10 ब्राईट फ्रिंजेस ऑन अ स्क्रीन 2 मीटर अवे, ही जी स्क्रीन आहे 2 मीटर अंतरावर आहे, इज 2 सेंटीमीटर। आता हे 2 सेंटीमीटर कुठली व्हॅल्यू आहे सांगतो, परत बघा प्रॉब्लेमकडं, 10 ब्राईट फ्रिंजेस म्हटलंय, एक ब्राईट फ्रिंजचं डिस्टन्स एवढा आहे ना विड्थ। आता तुम्हाला गमत सांगतो, मी तुम्हाला फॉर्म्युले देतोय, हे बी म्हणजे ब्राईट, बर का, किंवा एक काम करूया चला, एम्थ ब्राईट समजून घ्या, मग त्यावेळेस तुम्ही लॅम्बडा डी बाय डीला एमनं मल्टिप्लाय करायचं। मग तुम्हाला 5th ब्राईट दिलंय तर 5 मल्टिप्लाय करा, 10 ब्राईट म्हणलंय 10 मल्टिप्लाय करा, आलं का लक्षात तुमच्या, म्हणजे मी इथं असं लिहू शकतो, लक्षात घ्या, की W10 दॅट इक्वल्स टू 10 λ d/d। आता मला सांगा, हे जे W10 आहे त्याची व्हॅल्यू तुम्ही 2 सेंटीमीटर दिले ना, 2 सेंटीमीटर दिले, मग त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करा, ओके, कॅल्क्युलेशन करून दाखवतो। हे जे दिलंय तर 2 × 10^-2 × 10, वेवलेंथ 5500 दिले, त्याला तुम्ही 10^-10 मल्टिप्लाय करा, 5500 × 10^-10। कॅपिटल डी आहे ते 2 मीटर अंतरावर स्क्रीन आहे, आणि आता स्मॉल डी म्हणजे सेपरेशन बिटवीन स्लिट्स,
विचारलंय काय तेच तर विचारलंय. डिस्टन्स बिटवीन स्लिट्स लक्षात घ्या. मग आता मला सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ऍक्च्युली हे 2 ला 2 कॅन्सल होणार आहे. मल्टिप्लिकेशन फक्त करायचं आहे. आन्सर तुमचं बरोबर येईल पण पुस्तकात नेहमीप्रमाणे मिस्टेक आहे. सोडून द्या ती मिस्टेक. प्रॉब्लेम लक्षात आला तुमच्या. आता मी फॉर्म्युले देताना थोडंसं काय सांगतो ते लक्ष द्या. बघा हे कन्वर्जन तर मी ठेवलं इथं. आता शांतपणे बघा. आपण ना बँड विड्थ फ्रिंज विड्थसाठी ना एक्स नोटेशन वापरूया. मग समजा एम्थ डार्क असेल तर एम लांबडा डी बाय डी. पण जर यंथ डार्क असेल हे लिहून घ्या बरं का तुम्ही. हे ब्राईट आणि मी आता डार्क देतोय. डार्कमध्ये मात्र तुमचा पाचवा डार्क असेल समजा यंथ डार्क असेल त्यातनं हाफ मायनस करा आणि मग लॅमडा डी बाय डीला मल्टिप्लाय करा. ॲक्च्युली तुमच्या काही पुस्तकामध्ये ना ट्वाईस एन मायनस वन अपॉन टू असं दिलेलं असतं लक्षात घ्या. त्याच्याऐवजी हाफ मायनस करा काही इश्यू नाही आहे. मग प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला. एकदम 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 इझी आहे. पण मी अगोदरच सांगतोय हा जो टॉपिक आहे याच्यातले जे न्यूमेरिकल्स तुम्ही जर पुस्तकातले एक्झरसाइज बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा 8-8, 9-9 ओळीचा प्रॉब्लेम असतो. उगाच मोठा असतो लक्षात घ्या. तुम्हाला फक्त कॅपिटल डी स्मॉल डी लॅमडा फ्रिंज विड्थ बँड विड्थच्या व्हॅल्यू ओळखता आल्या पाहिजेत. कन्वर्जन जमलं पाहिजे मग जमणारच आपल्याला. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा या स्क्रीनवर इथं एक पॉईंट आहे समजून घ्या. याला मी S1 म्हणतो, याला S2 म्हणतो आणि ह्या पॉईंटला मी P म्हणतो. आता S1P ऑब्व्हियसली अंतर जास्त आहे, S2P कमी आहे. मग ह्याचा जो डिफरन्स आहे ना त्याला मी पाथ डिफरन्स म्हणणार आहे. आणि पाथ डिफरन्ससाठी मी हा फॉर्म्युला वापरतोय n लॅमडा बाय 2. समजून घ्या जर पाथ डिफरन्स जर ऑड मल्टिपल बाय लॅमडा बाय 2 असेल म्हणजे 3 लॅमडा बाय 2, 5 लॅमडा बाय 2 तर जो तो पॉईंट असतो ना तो पॉईंट डार्क असतो. पाथ डिफरन्स जर इवन मल्टिपल बाय लॅमडा बाय 2 असेल म्हणजे 2 लॅमडा बाय 2, 4 लॅमडा बाय 2 तर तो पॉईंट ब्राईट असतो. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. अतिशय 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 इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. मग आता ह्याच्यावरचं न्यूमेरिकल आहे, पुस्तकातच आहे, सॉल्व करून दिलेले प्रॉब्लेम आपण आपल्या मेथडनं सोडवायचं आहे. पुस्तकात ते विनाकारण लेंदी करून देत आहेत किंवा यूज नाही आहे पेज. आता मी जो प्रॉब्लेम देणार आहे त्याचं पान भरून उत्तर दिलं आहे. दोन मेथडने दिले जाऊ दे त्यांनी म्हणूया आपण. पण आपण इझी करूया बरं का. प्रॉब्लेम नंबर 7.4 स्क्रीनवरती बघा. इन अ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट डिफरन्स इन ऑप्टिकल पार्ट लेन्स बट बिटवीन रेज म्हणजे पार्ट डिफरन्स दिलाय स्टार्टिंग फ्रॉम S1, S2, A दिलंय आणि 0.0075 मिलीमीटर म्हणजे पॉईंट ए साठी. बघा मी इथं काय लिहितोय फॉर पॉईंट ए. मी प्रामाणिकपणे सांगू करे बाळांनो ह्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ तयार केला आहे. सेम न्यूमेरिकल घेतलं आहे. पण तुमची डिमांड काय आहे की परत घ्या. घेतो मी, काय हरकत नाही. जरा क्विक होते काही ना क्विक पाहिजे. अगोदरची व्हिडिओ मान देत मी निवांत जरा लेंदी आहेत इथं मी क्विक देतोय तुम्हाला. पॉवर पॉईंट ए पाथ डिफरन्स जो दिला आहे त्यांनी 0.0075 मिलीमीटर दिला आहे. नीट लक्ष द्या. 0.0075 मिली हा फॅक्टर आहे 10⁻³. आता मी 0.4 डिजिट इकडं घेतो म्हणजे मी याला 10,000 मल्टिप्लाय केल्यावर 75 येते. मग याला जर 10,000 मल्टिप्लाय केलं तर याला 10,000 डिवाइड केलं पाहिजे. आता 10⁻³ला 10,000 डिवाइड केलं. 10,000 म्हणजे 10⁻⁴ वरती गेल्यावर -4 होतील आणि इथं मला अशी व्हॅल्यू मिळेल. बर वेवलेंथ प्रॉब्लेममध्ये नीट बघा. वेवलेंथ त्यांनी दिलेली आहे 6,000 एमस्ट्रॉम युनिट. हे पण कन्वर्जन आपल्याला माहिती आहे. ॲमस्ट्रॉम असेल तर 10⁻⁰ घ्या. पण हे 3 0 इथं कॅन्सल केलं तर -7 येईल. आता मी काय करतोय ते नीट लक्ष द्या. इथले नोटेशन्स मी वापरणार नाही आहे कारण नोटेशनचा गोंधळ आपल्याला नको आहे. आपण एक काम करूया. आपण असं लिहूया की पाथ डिफरन्स इक्वल्स टू n लॅमडा बाय 2. मग कसे आठवतं आहे n ऑड किंवा इवन असेल ब्राईट किंवा डार्क कळतं. नीट लक्ष द्या. आता पार्ट डिफरन्स दिला आहे 75 × 10⁻⁷ यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. लॅमडाची व्हॅल्यू आहे 6 × 10⁻⁷ ओके आणि अपॉन 2. 6 ला 2 डिवाइड करा 3 ते 3 इकडे येतील आणि 75 ला 3 डिवाइड करा 25 येणार आहे. 10⁻⁷ कॅन्सल होणार आहे ह्याला. हे मग यांची व्हॅल्यू मला मिळाली 25. मग मला पाथ डिफरन्स इक्वल्स टू 25 लॅमडा बाय 2 मिळाला. ही व्हॅल्यू इथं पुट केली मी. 25 ऑड आहे का इवन आहे? ऑड आहे. पॉइंट ब्राइट है का डार्क है? डार्क है. पण कितवा डार्क है? कितवा डार्क है तुमच्या पुस्तकातल्या मेथड ने मी तुम्हाला सांगणार आहे. की एक लक्षात घ्या समजून घ्या 25 बाय 2 म्हणजे किती.
12.5 तर तुमच्या पुस्तकात देताना असं दिलंय 13 - 1/2 लॅम्डा करून बघा तीच व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे काय करायचं 25 ला 2 ने डिवाइड करा 12.5 येतं. ओके 12.5 म्हणजे 13 ½ मायनस केलं येणार ना मग देअर फोर ए इज 13th dark point. तुम्हाला मी सांगू का लक्षात घ्या आणि ते करेक्ट आहे. आता तुमच्या मनात लगेच प्रश्न आला असेल जर एन ची व्हॅल्यू इव्हन असती तर समजा 24 असती तर 24 ला 2 ने डिवाइड करा 12 मग तो 12वा ब्राइट आला असता लक्षात घ्या. आता मी काय करतोय बघा हे सगळं पॉईंट ए साठी केलं. आता प्रॉब्लेम थोडासा बाजूला ठेवूया आपण पॉईंट बी साठी बघूया. आपण पॉईंट बी साठी ना जे पाथ डिफरन्स आहे पॉईंट बी साठी जो पाथ डिफरन्स आहे तो 0.0015 मिलीमीटर दिलाय म्हणजेच 15 × 10⁻¹⁷ मीटर. आता पार्ट डिफरन्ससाठी फॉर्म्युला तोच वापरूया बरं का एन लॅम्बडा बाय 2 बरं का. लक्षात घ्या पार्ट डिफरन्स दिलाय 15 × 10⁻¹⁷ एन माहीत नाही मला लॅम्बडा 6 × 10⁻¹⁷ / 2 6 ला 2 ने डिवाइड करा 3 कॅन्सल एन ची व्हॅल्यू 5 येते. आता म्हणजे पाथ डिफरन्स इक्वल्स टू 5/2 लॅम्बडा येणार. यात व्हॅल्यू पुट केल्यानंतर 5/2 म्हणजे किती 2.5 म्हणजे किती 3 - ½ म्हणजे हा थर्ड डार्क आहे. आता प्रश्न असा होता तुम्हाला की टोटल ब्राईट आणि टोटल डार्क किती पॉईंट्स आहेत. मी तुम्हाला सांगतो आता नीट लक्ष द्या लॉजिकली विचार करा. हे जरा मी पुसतो इथं आणि समजून घ्या. हा सेंट्रल ब्राईट आहे. ए आणि बी बद्दल त्यांनी काय दिलं आहे माहिती आहे का लक्षात घ्या की ते सेंट्रल ब्राईटच्या अपोजिट साईडला म्हणून दिलं आहे. मग ए जो आहे तो 13वा डार्क आहे म्हणजे याच्यामध्ये सेंट्रल ब्राईट आणि 13व्या डार्कमध्ये 12 डार्क असणार आहेत. बी जो आहे तो 3रा डार्क आहे म्हणजे त्याच्या इथं 2 डार्क असणार आहेत. मग टोटल डार्क झाले किती 14 डार्क आहेत. ब्राईट पण 14 असणार आहेत पण सेंट्रल ब्राईट एक वाढला ना मग 15 ब्राईट असणार आहेत. आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे की हा प्रॉब्लेम याचा स्क्रीनशॉट काढा जरा तुम्ही व्यवस्थित सोडवा का 3 मार्काला येऊ शकतो. ॲक्च्युली व्हिडिओ झाल्यानंतर मला चेक करायला लागणार आहे मी काय काय येऊ शकतो म्हणले ते कारण हे शक्यता खूप आहे. ओके म्हणता इंटरफरन्स आहे ना त्याचे प्रॉब्लेम्स खूप इझी आहेत. तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या लॅमडा डी बाय डी हे जे फॉर्म्युले आहेत ना ते काही अवघड नाही आहेत. लक्षात घ्या काहीही अवघड नाही आहेत. पण मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या एक क्वेश्चन मला घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर 18 फळ्यावर मी फोटो शेअर केला आहे. बघा एक्झरसाईजमधला आहे पेज नंबर 185 मधला. आता क्वेश्चन नंबर 18 वाचा रे. मी अगोदर काय बोललो तुम्हाला आठवतं का की 8-8, 9-9 ओळीचे प्रॉब्लेम्स असतात मग मुलं काय करतात स्किप करतात राहू दे त्यांना ते अवघड वाटतं. अवघड नाही आहे पण नीट वाचा. बायप्रिझम एक्सपेरिमेंट आहे. आय पीस 1.2 मीटर अंतरावर ठेवलं आहे. आय पीस कॅपिटल डी 1.2 मीटर एवढ्या अंतरावर ठेवलं आहे. ओके डिस्टन्स बिटवीन सेंट्रल ब्राईट अँड 20th ब्राईट म्हणूया आपण. म्हणजे सांगू का मी एक्स नोटेशन वापरतो रे बानो X20 किंवा W नोटेशन काय हरकत नाही त्याची व्हॅल्यू दिले 0.4 सेंटीमीटर. मी तुम्हाला एक सांगू का आपलं फिजिक्स मुकेश नायक सरांचं चॅनल आहे फिजिक्स ज्ञान मुकेश नायक त्या सरांच्या चॅनलवरती मी व्हिडिओ बघितला होता. एक मॉडरेटर आले होते बरं का त्यांचं लेक्चर मी बघितलं बरं का लक्षात घ्या. आता त्यांच्याकडे एवढा अनुभव होता ना पण मी तुम्हाला सांगू का त्यांच्याकडून सुद्धा ना जुनेच नोटेशन्स थोडे वापरले जात होते पण सर क्लिअर करत होते लगेच की नवीन पुस्तकात हे नोटेशन वापरले म्हणून. मी तुम्हाला सांगू का त्यांचा माझा सेमच प्रॉब्लेम आहे. काय की नोटेशन्सची एवढी सवय झाली ना मग मला एक प्रश्न पडतो की हे पोर्शन चेंज करून तेच सिलेबस तोच आहे मग विनाकारण नुसतेच नोटेशन्स बदलत आहेत. ठीक आहे मग असं जाऊ दे समजून घ्या पुस्तकातलं नवीन वापरावा नोटेशन तुमचं W20. ओके आता समजून घ्या की 20th ब्राईट आहे का डार्क आहे. ब्राईट आहे मग 20नच मल्टिप्लाय करायचं लॅमडा डी बाय डीला. ओके म्हणजे तुम्हाला सांगतो ह्याची व्हॅल्यू दिले 20ने डिवाइड करा या फॉर्म्युल्यात तुम्ही ते वापरू शकताय. बरं त्यांनी दिलंय काय बघा आणखीन कॉन्वेक्स लेन्स ठेवले त्यांनी. कॉन्वेक्स लेन्स इज प्लेस्ड बिटवीन बाय प्रिझम अँड आय पीस आणि दिले काय 90 सेंटीमीटर फ्रॉम आय पीस द डिस्टन्स बिटवीन टू व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेजेस फाउंड टू बी 0.9 सेंटीमीटर. मला शिकवायचं आहे बरं काही आता नीट लक्ष द्या. हे दोन सोर्सेस आहेत इथं स्क्रीन किंवा आय पीस ठेवले. आय पीसपासून 90 सेंटीमीटर अंतरावर 90 सेंटीमीटरवरती ना लेन्स आहे मग हे 30 सेंटीमीटर येणार कारण टोटल 120 सेंटीमीटर आहे. ओके आता होणार काय की इथं त्याची कुठेतरी फोकल लेंथ असणार आहे.
ही मोठी इमेज तयार होणार आणि ही ॲक्च्युली डी आहे. मग फॉर्म्युला काय सांगू का की डी वन अपॉन डी, डी वन अपॉन डी दॅट इक्वल्स टू 90 अपॉन 30. डी वन अपॉन डी इक्वल्स टू 90 अपॉन 30. मग होणार काय बघा, समजून घ्या. त्यांनी देताना जे दिलं आहे ना, व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेजमध्ये डिस्टन्स 0.9 सेंटीमीटर आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू 0.9 आहे अपॉन डी, आणि इकडं 3 येणार. ह्यानं इकडं डिवाईड करा, स्मॉल डीची व्हॅल्यू 0.3 सेंटीमीटर येणार, 0.3 सेंटीमीटर. मग तुम्हाला स्मॉल डी मिळालं. आता मला या फॉर्म्युल्यात सांगा कॅपिटल डीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. बरं, वेवलेंथ 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 ॲक्च्युली सांगतो, वेवलेंथ विचारले, सॉरी वेवलेंथ विचारलं आहे, ह्याची व्हॅल्यू दिले 0.4 सेंटीमीटर, 20 आहे. स्मॉल डी काढावं लागलं हे तर महत्त्वाचं आहे, ठीक आहे, आणि कॅपिटल डी दिलेलं आहे. सगळ्या व्हॅल्यू पुट करा आणि सॉल्व करा. मग आता मला तुम्हाला म्हणायचं आहे, इंटरफरन्सचा प्रॉब्लेम आला, बँड हे जे बँड वेड हे सगळं आलं समजा, ओके समजून घ्या. तर एकच फॉर्म्युला आहे, ब्राईटच्या वेळेस 20 तर 20 घ्यावं लागतं, डार्कच्या वेळेस हाफ मायनस करावं लागतो, बाकी काही नाही आहे. आता लगेच आपण डिफ्रॅक्शन स्टार्ट करू. आता आपण डिफ्रॅक्शनचे फॉर्म्युले बघूया, बरं का, नीट लक्ष द्या. ॲक्च्युली होतं काय बघा, डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये ना सेंट्रल मॅक्सिमम असतं आणि त्याच्याजवळ जो दुसरा फर्स्ट मॅक्सिमम आहे ना, त्याची विड्थ कमी, म्हणजे हे जे अँप्लिट्यूड आहे ती कमी कमी होत जाते, ओके. इंटरफरन्समध्ये कॉन्स्टंट पॅटर्न असतो, बरं का, ही ॲर इज डिस्कप्रमाणे इथे तयार होते. आता मी तुम्हाला सांगतो, सेंट्रल इथून एवढ्या डिस्टन्सला मी वाय म्हणतो, ठीक आहे, ही फर्स्ट मिनिमम आहे, फर्स्ट मिनिमम. मग ही फर्स्ट मिनिमा आहे, ही सेंट्रल मॅक्सिमा आहे. मग मिनिमासाठी कंडिशन आहे ए साईन थीटा इक्वल्स टू एन लॅमडा. फर्स्ट यांची व्हॅल्यू 1 पुट करा. आता थीटा इज व्हेरी स्मॉल असेल, जर थीटा खूप स्मॉल असेल तर साईन थीटाची व्हॅल्यू थीटा येईल ना, साईन थीटाची व्हॅल्यू काय येणार, थीटा, ओके. मग त्या केसमध्ये ए म्हणजे स्लिट विड्थ, बरं का, विड्थ ऑफ विड्थ म्हणूया आपण, ठीक आहे, विड्थ ओपनिंग म्हणूया आपण, ठीक आहे, इंटू थीटा इक्वल्स टू यांची व्हॅल्यू 1 घेऊया, बरं का, फर्स्ट मिनिमा, फर्स्ट मिनिमा. जर थीटाची व्हॅल्यू स्मॉल असेल तर टेस्टमधला जो प्रॉब्लेम आहे त्या थीटाची व्हॅल्यू 45 दिले, 45 स्मॉल व्हॅल्यू नाही, बरं का. आता मग थीटाची व्हॅल्यू काय येणार, लॅमडा बाय ए. आणि तशीच थीटाचा अजून पण एक फॉर्म्युला लक्षात घ्या, ॲक्च्युली थीटाचा जो दुसरा जो फॉर्म्युला आहे ना, समजून घेण्याचाच प्रयत्न करा, त्याचा फॉर्म्युला आहे वाय अपॉन डी. थीटाचा दुसरा जो फॉर्म्युला आहे तो काय सांगा, वाय अपॉन डी. मी तुम्हाला सांगू का, इथं सगळं डिफ्रॅक्शनच क्लिअर होतं आहे. हे जे थीटाचे दोन फॉर्म्युले आहेत ना, याच्यावरतीच सगळे न्यूमेरिकल्स आहेत. मग आता वेळ घालवायला नको, पटपटपट न्यूमेरिकल्स बघूया. डिफ्रॅक्शन खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 22 बघा, क्वेश्चन नंबर 22 परीक्षेत येण्याचे चान्सेस आहेतच, समजून घ्या. व्हॉट मस्ट बी द रेशो ऑफ स्लिट विड्थ, स्लिट विड्थ म्हणजे कोण ए, टू द वेव्ह लेंथ म्हणजे कोण लॅमडा. व्हॉट मस्ट बी द रेशो म्हणजे हा रेशो विचारलाय, पण दिलंय काय, फर्स्ट डिफ्रॅक्शन मिनिमम थीटा दिलाय 45, थीटा दिलाय 45, यांची व्हॅल्यू 1 आहे. आणि बघा डिफ्रॅक्शन मिनिमा आहे, मग तुमचा फॉर्म्युला ए साईन थीटा इक्वल्स टू एन लॅमडा असतो मिनिमासाठी. मॅक्सिमासाठी इथं एन प्लस हाफ असतं, बरं का. आता ऐका, ए तसंच ठेवूया, साईन 45 लिहूया, यांची व्हॅल्यू 1 आणि लॅमडा. तुम्हाला रेशो एचा लॅमडाशी विचारलाय, पण साईन 45 व्हॅल्यू काय असते रे, 1/√2 ना, इथं 1/√2 येणार ना साईन 45 व्हॅल्यू, मग हे रूट 2 इकडे जाणार ना, तर आन्सर येणार √2 म्हणजे 1.414. त्यांनी आन्सर चुकीचं दिलंय, आम्ही ते चेक केलेलं लक्षात घ्या. पण प्रॉब्लेम किती इझी होता, प्रॉब्लेम इझी होता ना. मग डिफ्रॅक्शनचे सगळेच प्रॉब्लेम इझी आहेत, हे मी तुम्हाला आता प्रूव्ह करून देणार आहे, ओके. नेक्स्ट मी जर प्रॉब्लेम हुडकतो इथं लक्षात घ्या, मला डिफ्रॅक्शनचा प्रॉब्लेम हवा आहे, ओके. विड्थ सोपे आहे तर प्रॉब्लेम फारसे अवघड नाहीत. क्वेश्चन नंबर 19 बघा, क्वेश्चन नंबर 19, ओके. हे फॉर्म्युले ठेवतोय बरं का, मी एवढेच वापरायचे आहेत आपल्याला परत 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 परत. थीटाचेच फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन नंबर 19 बघा, स्क्रीन इज प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 मीटर. स्क्रीनचं डिस्टन्स कॅपिटल डी 2 मीटर. फ्रॉम अ लेन्स टू ऑप्टेन द डिफ्रॅक्शन पॅटर्न स्लिट विड्थ ए 0.2 मिलीमीटर, म्हणजेच 2×10⁻⁴ मीटर, बरं का. आता ज्यांना वाटेल ना मिलीमीटर म्हणजे -3, पण हा पॉईंट पण मी ॲडजस्ट केला आहे ना, म्हणून -4 घेतलं आहे. बरं, फर्स्ट मिनिमम इज 5 मिलीमीटर ऑन आयदर साईड, म्हणजेच वायची व्हॅल्यू 5 मिलीमीटर म्हणजे 10⁻⁵. बघा ना, फर्स्ट मिनिमम ऑन आयदर साईड.
बघा विड्थ विचारलं ना सेंट्रल मॅक्सिमाची किती आहे, तर 2i घ्यावं लागेल बरं का, हे पण लक्षात घ्या, विड्थ 2i घ्यावं लागेल बर. 5 मिलीमीटर दिले अँड फाइंड द वेवलेंथ लॅम्बडा विचारले. वेवलेंथ म्हणजे काय, लॅम्बडा. मग लॅम्बडा अपॉन ए म्हणजेच वाय अपॉन डी. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, लॅम्बडा अपॉन ए म्हणजेच कोण, वाय अपॉन डी. लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, ए ची व्हॅल्यू 2 × 10⁻⁴, वाय ची व्हॅल्यू 5 × 10⁻³, कॅपिटल डी ची व्हॅल्यू 2 मीटर, 2 ला 2 कॅन्सल होणार, मग लॅम्बडा इक्वल्स टू 5 × 10⁻⁷ मीटर म्हणजेच 5000 angstrom युनिट. आन्सर करेक्ट आहे, लक्षात घ्या, काहीही अवघड नाही. डिफ्रॅक्शन म्हणलं की एवढे फॉर्म्युले हे लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला सांगू का, तुमच्या पुस्तकात एखादा सॉल्व प्रॉब्लेम आहे का तो पण बघूया आपण, पण सॉल्व त्यांची मेथड बघू नका बरं का बाबांनो, जाऊ दे, नाहीच आहे लक्षात घ्या, काही गरज मला पण वाटत नाही आहे. ओके, आता समजून घ्या, क्वेश्चन नंबर 21 बघा, लास्ट प्रॉब्लेम लक्षात घ्या, आणि तुम्हाला हे प्रॉब्लेम्स करायचे आहेत, इझी आहेत, इझी, आणि सीईटीसाठी तर करावं लागणारच आहे ना, ठीक आहे, बोर्डसाठी झालं की सीईटी होणारच आहे. 21 बघा, अ पॅरलल बीम ऑफ ग्रीन लाईट ऑफ वेव्हलेंथ 546 नॅनोमीटर, लॅम्बडा 546 नॅनोमीटर म्हणजे × 10⁻⁹ मीटर, नॅनो 10⁻⁹, बर, पासेस थ्रू अ स्लिट विड्थ, स्लिट विड्थ ए 0.4 मिलीमीटर म्हणजे 4 × 10⁻⁴, पॉईंट ॲडजस्ट केला आपण. ओके, त्याच्यानंतर त्याने काय दिलं बघा, स्क्रीन 40 सेंटीमीटर अवे, कॅपिटल डी 40 सेंटीमीटर आहे बाळांनो, म्हणजे 40 × 10⁻²⁪ मीटर. ऑब्विसली एवढं सगळं दिलं, काय दिलं, लॅम्बडा ए डी, लॅम्बडा ए डी दिलं. वाय म्हणजे काय, सेंट्रल मॅक्सिमा ते फर्स्ट मिनिमा ना, हे डिस्टन्स. मग त्यांनी विचारलं काय बघा, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा, हे डिस्टन्स विचारलंय, म्हणजे 2y विचारलंय. पहिलं वाय काढूया ना आपण, फॉर्म्युला काय, लॅम्बडा बाय ए इक्वल्स टू वाय अपॉन डी. मग वाय ची व्हॅल्यू काय येणार, लॅम्बडा डी बाय ए, मग देवर 4, 2y ची व्हॅल्यू 2 λd बाय, मग लॅम्बडा ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट करा, सॉल्व करा, आन्सर मिळेल. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, डिफ्रॅक्शनला टफ समजू नका, एवढेच फॉर्म्युले आहेत, जास्त नाही आहेत, समजून घ्या. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ, डी म्हणजे स्क्रीनचं डिस्टन्स, ही स्लिट विड्थ आहे, वाय म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा ते फर्स्ट मिनिमामधलं डिस्टन्स आहे, लक्षात घ्या. काय राहिलं आता, ए साईन थीटा इक्वल्स टू एन लॅम्बडा, थीटा इज व्हेरी स्मॉल असतो मोस्ट ऑफ द केसमध्ये, पण 45 दिला तर घ्या 45, साईन 45 1/√2 आलं का ध्यानात, मग चला करायचं आहे, ऑल द बेस्ट, धन्यवाद.